हेलो डियर स्टूडेंट्स, वेलकम बैक टू गुरुवरिया अकादमी। फ्रेंड्स, आजच्या या सेशन मध्ये आपण तुमच्या जे 16 चॅप्टर ला आपण सुरुवात केली होती, ज्याचं नाव होतं द युनिव्हर्स, त्याचा हा पार्ट आहे। फर्स्ट पार्ट मध्ये आपण युनिव्हर्स बद्दलची थोडीफार माहिती आणि त्याप्रमाणेच हे युनिव्हर्स कशापासून बनलेलं आहे किंवा मग आपण स्टार्सचे काही टाइप्स, गॅलेक्सीजचे काही टाइप्स आणि यापूर्वीच्या सेशनमध्ये म्हणजेच आपल्या पार्ट 1 मध्ये आपण आपल्या सोलार सिस्टीमला सुरुवात केली होती। मग आपल्या सोलार सिस्टीमचा जो सेंटरचा पोर्शन आहे किंवा सेंटरचा स्टार आहे, दॅट इज सन, त्याबद्दलची माहिती आपण घेतली होती। तो आजच्या सेशनमध्ये आपण जे काही रिमेनिंग प्लॅनेट्स आहेत आपल्या सोलार सिस्टीममधले, तर त्यांच्यामधील त्यांच्याबद्दलची थोडक्यामध्ये माहिती पाहणार आहोत आणि उर्वरित जो काही भाग असेल आपला तोही याच सेशनमध्ये आपण पाहणार आहोत। तर चला सुरुवात करूया। सुरुवातीला विल से अबाउट द मर्क्युरी। आता आपण सुरुवातीला मर्क्युरी बद्दल पाहतोय। दिस प्लॅनेट इज क्लोजेस्ट टू द सन। हा जो काही ग्रह आहे तर तो सूर्याजवळ खूपच जवळचा आहे। इट इज विजिबल इन द मॉर्निंग अँड द इव्हनिंग इफ इट इज अवे फ्रॉम द सन। जर हा ग्रह सूर्यापासून दूर अंतरावरती राहिला असता तर तो आपल्याला सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री अशा कोणत्याही वेळेला म्हणजे 24 तासामध्ये कधीही दिसू शकला असता। अ नंबर ऑफ डिप्रेशन्स विच लुक लाईक वोल्कॅनिक क्रॅचर्स बट आर ऍक्च्युअली कॉज्ड बाय मेटोरिक फॉल्स कॅन बी सीन ऑन द सर्फेस ऑफ मर्क्युरी। तर या मर्क्युरी ग्रहावरती खूप सारे खाचा, डिप्रेशन्स आपल्याला पाहायला मिळतात। तर त्या कशामुळे आहेत किंवा त्या काय आहेत, तर त्या ज्वालामुखीचा उद्रेक ज्या पद्धतीनं होतो तर त्यांच्याप्रमाणे ते आहेत। आणि ते सर्व कशामुळे झालेलं आहे, तर जे काही मेटोरिक फॉल्स आहेत म्हणजे उल्कापातांचा जो काही वर्षाव आहे, तर त्यांच्यामुळे झालेल्या खाचा किंवा मर्क्युरीचा हा सर्फेस असा झालेला आपल्या लक्षात येतो। मर्क्युरी इज द फास्टेस्ट मुव्हिंग प्लॅनेट। हा जो काही मर्क्युरी आहे तो सर्वात जलद मूव होणारा, हालचाल करणारा ग्रह आहे। त्या पुढील प्लॅनेट आहे आपला व्हेनस। व्हॉट इज मीन बाय व्हेनस? तर व्हेनस हा आपल्या सोलार सिस्टीम मधला एक प्लॅनेट आहे। आता त्याचे काही गुणधर्म आपण बघूया। इट इज द ब्राइटेस्ट प्लॅनेट इन द सोलार सिस्टीम। आपल्या सोलार सिस्टीम मधला सगळ्यात ब्राईट हा प्लॅनेट आहे। It is seen in the sky in the east before the sunrise and in the west after the sunset. तर हा आपल्याला अवकाशामध्ये दिसतो कुठे, तर सूर्योदयापूर्वी पश्चिमेला आणि सूर्यास्तानंतर पूर्वेला। तर त्या ठिकाणी बघा, इट रोटेट्स अराउंड इटसेल्फ फ्रॉम ईस्ट टू वेस्ट। तो स्वतःला पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरवतो व त्या दिशेने तो। अँड इट इज द हॉटेस्ट प्लॅनेट्स। आणि महत्वाची गोष्ट काय, तर व्हेनस हा सर्वात उष्ण ग्रह म्हणून सुद्धा ओळखला जातो। आता त्यापुढे अर्थ आणि मार्स याच्याबद्दल आपण पाहणार। अर्थ बद्दल आपल्याला खूप सारी माहिती ऑलरेडी, बिकॉज वी आर लिव्हिंग ऑन द अर्थ। ओके, जी काही अर्थ आहे तिला ब्ल्यू प्लॅनेट या नावानेही ओळखलं जातं। कारण काय, तर आपल्या पृथ्वीवरचा जवळपास 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे। आणि जेव्हा आपण स्पेस मधून पृथ्वीचे निरीक्षण करतो तर आपली पृथ्वी ब्ल्यू कलरची दिसते आणि याच कारणास्तव पृथ्वीला ब्ल्यू प्लॅनेट या नावाने ओळखलं जातं। इट इज द थर्ड प्लॅनेट ऑफ द सोलार सिस्टीम। आपल्या सोलार सिस्टीमचा हा तिसरा ग्रह आहे। नो अदर प्लॅनेट्स अदर दॅन द अर्थ हॅज लाईफ ऑन इट। आपल्या सूर्यमालेमध्ये जितके ग्रह आहेत त्या सर्व ग्रहांपैकी फक्त आणि फक्त पृथ्वीवर सजीवांचं अस्तित्व आहे। त्यामागचं कारण काय, कारण पृथ्वीवर सजीव राहण्यासाठी, सजीव जगण्यासाठी, तिथं बदलून राहण्यासाठी योग्य असं पोषक असं वातावरण पृथ्वीवरतीच आहे। आज द अर्थ इज अ मॅग्नेट, देअर इज अ मॅग्नेटिक फील्ड अराउंड द अर्थ। तर आपली पृथ्वी उपक्रमाने आणि पृथ्वीच्या भोवताली चुंबकीय क्षेत्र असलेलं जाणवलं। इट डायवर्ट्स द हार्मफुल रेज द सन टुवर्ड्स द पोलार रिजन। आपली जी काही पृथ्वी
आहे. मैग्नेटिक फील्ड काय करतं तर जे काही हार्मफुल रेज आहे म्हणजे सूर्याकडून येणारे घातक किरण तर त्यांना डायव्हर्ट करून पृथ्वीच्या पोलार रिजनला, पोलार रिजन काय तर दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव या ध्रुवांकडे डायव्हर्ट करण्याचं काम हा मॅग्नेटिक फील्ड करत असत. आपल्या जेवढे सजीव आहे त्या सजीवांपैकी सुद्धा बुद्धिमत्ता ही फक्त मानवाला असेल. इतर सजीवांची संख्या अमाप आहे. त्यांच्या पण सर्वात बुद्धिमान प्राणी मानवाकडे बघितले आणि आज पृथ्वीच्या रहस्याला कारणीभूत. तर एनिवे त्या पुढचा प्लॅनेट आहे आपला मार्स, त्याला आपण मंगळ म्हणतो. तर तुम्ही मिशन मंगलयान नावाचा जो काही चित्रपट आहे, जी काही मूवी ती पाहिलेली असेलच, तर त्यामध्ये मंगळावरती एक सॅटेलाइट पाठवण्यासाठी काय काय कष्ट करावे लागतात, किती विचार करावा लागतो हे त्याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण मानवाने खूप प्रगती केली तंत्रज्ञानामध्ये, आपण चंद्रावरती गेलो, आपण मंगळावरती गेलो आणि आपण मंगळावरती वस्ती करण्याच्या सुद्धा प्रयत्नात आहोत. पण या मंगळ ग्रहाबद्दल काय काय माहिती आपल्याला मिळते बघूया. इट इज द फोर्थ प्लॅनेट इन द सोलार सिस्टीम. आपल्या सूर्यमालेमधला हा चौथा प्लॅनेट. ऍज द सॉइल ऑन मार्स कंटेन आयर्न इट्स कलर इज रेडिश. मंगळावरची जी काही माती आहे तर ती त्या मातीमध्ये खूप जास्त क्वांटिटीमध्ये, खूप जास्त प्रमाणामध्ये आयर्न आहे, लोह आहे आणि याच कारणामुळे जो काही मंगळ ग्रह आहे तो लाल रंगाचा दिसतो. हेन्स मार्स इज कॉल्ड द रेड प्लॅनेट आणि म्हणूनच मंगळाला लाल ग्रह म्हणून सुद्धा ओळखलं जातं. द हायेस्ट अँड लॉंगेस्ट माउंटेन इन द सोलार सिस्टीम दॅट इज ऑलिम्पस मॉन्स इज लोकेटेड ऑन मार्स. तर आपल्या सूर्यमालेतला सर्वात उंच असा माउंटेन, सर्वात उंच असा पर्वत मंगळावरती स्थित आहे आणि त्याचं नाव ऑलिम्पस मॉन्स असेल. तुम्हाला माहिती असेल तर आपल्याकडे माउंट एव्हरेस्ट हा सगळ्यात उंच असा पर्वत आहे. तर तसे जवळपास 3 ते 4 माउंट एव्हरेस्ट बसतील एवढा उंच हा ऑलिम्पस मॉन्स हा पर्वत आहे. त्या पुढे जाऊन आता आपण आणखी 2 महत्वाच्या प्लॅनेट्स बद्दल माहिती पाहणार आहोत. तो म्हणजे जुपिटर आणि सॅटर्न. आता जुपिटर बद्दल थोडी माहिती. दिस इज द लार्जेस्ट प्लॅनेट ऑफ द सोलार सिस्टम. आपल्या सूर्यमालेचा सर्वात मोठा प्लॅनेट हा जुपिटर आहे. इट इज द सो ह्यूज दॅट ऍज मेनी ऍज 1397 प्लॅनेट्स ऑफ द साईज ऑफ द अर्थ कॅन गेट अकोमोडेट इन इट. हा इतका मोठा आहे की आपल्या पृथ्वीसारखे जवळपास 1397 इतर ग्रह किंवा आपल्या पृथ्वीसारखे आकारमानाने वजनाने असणारे ग्रह ते जुपिटरमध्ये बसू शकतात. इवन दो द प्लॅनेट इज सो ह्यूज इट रिवॉल्व्स अराउंड इट सेल्फ अ ग्रेट स्पीड. एवढंच काय, या प्लॅनेटचे आकारमान मोठा असला, तो आकाराने प्रचंड असला, ह्यूज असला, तरी सुद्धा हा प्लॅनेट स्वतः भोवती एका ग्रेट स्पीडनी फिरतो. ऍज ह्यूज स्टॉर्म्स ऑकर फ्रिक्वेंटली ऑन इट, इट इज ऑल्सो कॉल्ड द स्टॉर्मी प्लॅनेट. आणि हा प्रचंड वेगाने फिरत असला तरी सुद्धा या प्लॅनेटवरती सातत्यानं मोठी मोठी वादळे येतात आणि याच कारणामुळे जुपिटरला स्टॉर्मी प्लॅनेट म्हणून ओळखलं जातं. त्या पुढचा आपला प्लॅनेट आहे दॅट इज सॅटर्न. सॅटर्न म्हणजेच काय तर क्षणी. तो प्लॅनेट येथे दूर आकाशामध्ये राहतो आणि आपण विचार करतो की मंगळ किंवा क्षणी ग्रहांचा आपल्यावरती खूप झालेला आहे आणि मग त्यानुसार आपण आपल्याला सांगितल्या जातील ते विधी करतो, ते सर्व कृती किंवा आपण इतर काही गोष्टी करत असतो. बट आपण जर वैज्ञानिक दृष्टिकोनातून लक्ष दिला तर त्या ठिकाणी मंगळाचा किंवा क्षणीचा आपल्या आयुष्यामध्ये लुडबुड करण्याचा काहीच प्रसंग येत नाही, काही त्या ठिकाणी काही रिझनही नाहीये. इट इज द सिक्स्थ प्लॅनेट ऑफ द सोलार सिस्टीम अँड नेक्स्ट ओनली टू ज्युपिटर इन साइज. आपल्या सूर्यमालेतला 6वा ग्रह आणि ज्युपिटरच्या नंतर तोच आकारमानाने मोठा आहे. इट इज कन्सिडर्ड टू बी अ पिक्युलर प्लॅनेट बिकॉज ऑफ द रिंग्स अराउंड इट.
याला पिक्युलम प्लॅनेट म्हणून ओळखलं जातं, कारण याच्या भोवताली कडा आहे. जे तुम्हाला दिसत असेल ही त्याची कडा आहे. तो इट्स मास इज 95 टाइम्स दॅट ऑफ द अर्थ. इट्स डेन्सिटी इज व्हेरी लो. याचं जे काही आकारमान आहे त्याचं आकारमान पृथ्वीपेक्षा 95 पटीने जास्त असलं तरी सुद्धा याची घनता मात्र फार कमी आहे. इफ इट वेअर ड्रॉप इन टू अ सी लार्ज इनफ टू होल्ड इट, इट वुड ऍक्च्युअली फ्लोट इन इट. तर याला सामावू शकेल अशा समुद्रामध्ये जर आपण या क्षणिग्रहाला फेकलं टाकलं तर त्या ठिकाणी तो क्षणिग्रह न बुडता त्या पाण्यावरती तरंगायला लागेल, इतकी त्याची घनता कमी आहे. तो समजा आपण एक लाकडाची वस्तू घेतली आणि बर्फ घेतला, मग यामध्ये घनता कोणाची कमी असेल? अर्थातच बर्फाची, कारण लाकडाचं आकारमान ही जास्त असणार आहे आणि त्याची घनता ही जास्त असणार आहे. आणि त्यामुळे जो काही लाकूड आहे तर तो काय होईल, तर तो थोडा थोडा बुडेल. पण जो काही बर्फ आहे त्याची घनता मात्र खूप कमी असते आणि त्यामुळे तो पाण्यावरती तरंगू लागेल. त्याप्रमाणेच आपला हा शनिग्रह जर त्या तो सामावू शकेल असे समुद्रामध्ये जर आपण या शनिग्रहाला टाकलं तर तो न बुडता त्या ठिकाणी त्या समुद्रामध्ये काय होईल, तरंगायला लागेल. त्यापुढे युरानस आणि नेपच्यून, इट इज द सेवन प्लॅनेट इन द सोलार सिस्टम, इट कॅन नॉट बी सीन विदाउट अ टेलिस्कोप. युरानस हा आपल्या सोलार सिस्टम मधला सातवा प्लॅनेट आहे आणि टेलिस्कोपच्या मदतीशिवाय आपण याला पाहूच शकत नाही. Its axis is so greatly inclined that is it appears as it if it is rolling along its orbit. तर याचा जो काही ऍक्सिस आहे, याचा जो काही कल आहे, तर तो कललेला आहे थोडासा आणि त्यामुळे असं वाटतं की खूपच वाकडा असा त्याचा ऍक्सिस आहे आणि त्या कारणामुळे असं वाटतं की हा प्लॅनेट घुंगळत असावा, म्हणजे कुठेतरी तो निसटत सरकत जात असावा असं वाटतं. त्यानंतरचा शेवटचा प्लॅनेट आपल्या सोलार सिस्टम मधला, दॅट इज नेपच्यून. इट इज द 8th प्लॅनेट इन द सोलार सिस्टम, आपल्या सूर्यमालेतला हा 8वा ग्रह. अ सीजन ऑन नेपच्यून लास्ट फॉर अबाउट 41 इयर्स. तर नेपच्यून वरती एक सीजन, एक ऋतू हा 41 वर्षाचा असतो. म्हणजे जर आपल्या पृथ्वीवरती असं राहिलं असतं तर 41 वर्ष उन्हाळा राहिला असता, 41 वर्ष पावसाळा राहिला असता आणि 41 वर्ष हिवाळा राहिला असता. बट नेपच्यून मध्ये बघा तर एक सीझन नेपच्यून मध्ये 41 इयर्सचा असतो. ऑन दिस प्लॅनेट विंड्स ब्लो विथ एक्स्ट्रीमली हाय स्पीड, आणि या ग्रहावरती वारा प्रचंड गतीने वेगाने वाहतो. आता त्यानंतर आपण खूप महत्वाचे कॉन्सेप्ट समजून घेणार आहोत. त्यामध्ये सॅटेलाइट काय, ऍस्टरॉइड काय आणि टॉप प्लॅनेट्स काय असतात हेही पाहणार आहोत. तर फर्स्टली व्हॉट इज मीन बाय सॅटेलाइट, तुम्हाला यापूर्वी सुद्धा हा शब्द ऐकण्यात आलेला. बट देर इज अ लॉट ऑफ डिफरन्स बिटवीन द नॅचरल सॅटेलाइट्स अँड आर्टिफिशियल सॅटेलाइट्स. द सेलेस्टियल बॉडी अराउंड अ प्लॅनेट जेंटली रिव्हॉल्व आर कॉल्ड सॅटेलाइट्स. तर एक अशी खगोलीय बॉडी, खगोलीय वस्तू जी फक्त आणि फक्त सूर्याभोवती आणि स्वतःभोवती न फिरता इतर दुसऱ्या ग्रहाभोवती सुद्धा फिरते तिलाच आपण सॅटेलाइट उपग्रह म्हणून ओळखतो. लाईक प्लॅनेट्स, सॅटेलाइट्स रोटेट अराउंड देअर रेस्पेक्टिव्ह ऍक्सेस. ज्या पद्धतीने ग्रह स्वतःच्या जो काही ऍक्सेस आहे, कल आहे, तर त्याच्याभोवती फिरतात, त्याच पद्धतीने हे जे काही उपग्रह आहेत ते सुद्धा स्वतःच्या कलाभोवतीच फिरतात. द मून इज द सॅटेलाइट ऑफ द अर्थ. आपल्या पृथ्वीचं सॅटेलाइट कोण आहे, तर मून म्हणजे चंद्र आहे. इट डज नॉट हॅव अन ॲटमॉस्फिअर, चंद्रावरती कसल्याही प्रकारचं वातावरण नाही. इट्स पिरियड ऑफ रोटेशन अँड रिव्होल्यूशन आर बोथ ऑफ 27.3 डेज. तर चंद्र स्वतःभोवती फिरण्यासाठी आणि आपल्या पृथ्वीभोवती फिरण्यासाठी सुद्धा 27.3 दिवस इतका वेळ घेतो. Except for Mercury and Venus, all other planets have satellites but in varying numbers. जर आपल्या सूर्यमालेतले मर्क्युरी आणि व्हेनस सोडले तर बाकीच्या सर्व प्लॅनेट्सला सॅटेलाइट आहेत. फक्त फरक काय आहे, तर त्यांच्या सॅटेलाइटच्या संख्येमध्ये आपल्याला थोडाफार फरक जाणवतो. आता
आपली कॉन्सेप्ट आहे, दॅट इज ॲस्टेरॉइड. आता यापूर्वी सुद्धा तुम्ही हा शब्द ऐकलेला असेल. तर ॲस्टेरॉइड काय बघूया. अ ग्रेट नंबर ऑफ स्मॉल साईज बॉडीज कुड नॉट टर्न इनटू प्लॅनेट्स व्हेन द सोलर सिस्टम वॉज फॉर्म बट कंटिन्यू टू रिव्हॉल्व अराउंड द सन अँड दीज बॉडीज आर नोन एज ॲस्टेरॉइड. तर असे छोट्या छोट्या आकाराच्या खगोलीय वस्तू ज्या की खूप प्रचंड प्रमाणामध्ये आहेत, छोट्या आहेत. आणखी महत्वाची गोष्ट काय, तर त्यांचं रूपांतर एखाद्या ग्रहामध्ये होऊ शकलं नाही. जेव्हा सूर्यमालेची निर्मिती झाली तेव्हा खूप साऱ्या अशा वस्तू तशाच राहिल्या, खगोलीय वस्तू, पण तरी सुद्धा ते त्यांचं सूर्याभोवती फिरणं थांबवू शकल्या नाहीत. आणि अशाच खगोलीय वस्तूंना आपण ॲस्टेरॉइड्स. अ बेल्ट ऑफ सच celestial bodies has formed between the planets Mars and Jupiter. अशाच ॲस्टेरॉइडचा एक पट्टा आहे. कोणाकोणामध्ये, तर मार्स आणि ज्युपिटर या दोन ग्रहांमध्ये हा प्रचंड मोठा पट्टा आपल्याला पाहायला मिळतो. त्या पुढे आपण पाहणार आहोत डॉफ प्लॅनेट्स म्हणजे काय. अ स्मॉल साइज सिलेस्टियल बॉडी दॅट रिव्हॉल्व्स इंडिपेंडेंटली अराउंड द सन इज कॉल्ड अ डॉफ प्लॅनेट. एक छोट्या आकाराची खगोलीय वस्तू जी स्वातंत्र्यपणे सूर्याभोवती फिरत असते तिलाच आपण डॉफ प्लॅनेट म्हणतो. अ सिलेस्टियल बॉडी लाईक प्ल्युटो कॅन बी क्लासिफाईड ॲज अ डॉफ प्लॅनेट. तर प्ल्युटो सारखी एखादी खगोलीय वस्तू ही डॉफ प्लॅनेट म्हणून काय केली जाते, तिचं वर्गीकरण केलं जातं. प्ल्युटो टेक्स अराउंड 248 इयर्स टू कम्प्लीट इट्स रिव्होल्युशन अराउंड द सन, व्हेअर ॲज इट टेक्स अराउंड 6.38 डेज फॉर वन रोटेशन. तर सूर्याभोवती फिरण्यासाठी 248 वर्ष इतका कालावधी हा प्ल्युटो घेतो. त्याचप्रमाणेच सूर्याभोवती फिरण्यासाठी 6 दिवस 38 तास इतका वेळ तो जवळपास घेत असतो. तर प्ल्युटोला पूर्वी सोलर सिस्टीम मध्येच एक प्लॅनेट म्हणून कन्सिडर केला जायचा, नॉट अ डॉफ प्लॅनेट. पण त्याचे गुणधर्म किंवा त्याचा अभ्यास खूप डिटेलमध्ये करण्यात आला आणि तेव्हा लक्षात आलं की प्ल्युटो हा ग्रह नसून दिस इज अ डॉफ प्लॅनेट. आणि त्यानंतर मात्र प्ल्युटोची ओळख डॉफ प्लॅनेट म्हणून व्हायला लागली. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी खूप साऱ्या गोष्टी शोधायच्या आहेत. तर यूज युअर ब्रेन पॉवर यामध्ये आपल्याला काही प्रश्न देण्यात आलेले आहेत. पहिला प्रश्न, Why do we see only one side of the आपल्याला चंद्राची एकच बाजू का दिसते. कारण आपण काय करतो, तर एका क्लॉक मध्ये आपण फिरत असतो, राईट. मग आपण ज्या दिशेने जातो त्या दिशेला एकच बाजू असते आणि त्याच कारणामुळे आपल्याला चंद्राची एकच बाजू दिसते. सेकंडली, विच प्लॅनेट हॅज अ डे लॉंगर दॅन इट्स इयर. कोणत्या ग्रहावरती त्याच्या दिवसापेक्षा त्याचा जो काही वर्ष आहे, तर तो बघा वर्षातला एखादा दिवस किती मोठा असू शकतो किंवा का तसं होतं, तर याचं कारण तुम्ही मला सांगणार आहात तेही कमेंट करू. ओके, तर आपण पाहूया कोणकोण या प्रश्नाचं उत्तर देतं. त्यानंतर पुढे आणखी एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे. फाइंड आउट यामध्ये ऑब्टेन इन्फॉर्मेशन अबाउट द व्हेरियस ॲस्टेरॉइड्स अँड डॉफ प्लॅनेट्स इन द सोलार सिस्टीम अँड डिस्कस इट इन द क्लास. तर तुम्हाला जे काही ॲस्टेरॉइड्स आहेत किंवा डॉफ प्लॅनेट्स आहेत सोलार सिस्टीममध्ये असणारे, त्यांच्याबद्दलची माहिती मिळवायची आणि त्याची चर्चा तुम्हाला तुमच्या वर्गामध्ये करायची आहे. तर निश्चितपणे तुम्ही ती चर्चा कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करते. त्यानंतर कॅन यू टेल यामध्ये सांगू शकता का तुम्ही, बघूया आपण सांगू शकतो का. हॅव यू एव्हर सीन इन द इव्हिनिंग ऑर इन द प्री डॉन आवर्स अ लार्ज सेलेस्टियल बॉडी विथ अ लॉन्ग टेल, व्हॉट इज इट कॉल्ड. तर संध्याकाळच्या रात्रीच्या वेळेला किंवा मग सकाळी पहाटेच्या वेळेला एक खगोलीय वस्तू, तिला प्रचंड मोठी शेपटी आहे, ती वेगाने कुठेतरी जात आहे, अशी एखादी खगोलीय वस्तू तुम्ही पाहिली आहे का? अर्थातच तुम्ही प्रत्यक्षात पाहिली नसेल पण खूप साऱ्या मूवीजमध्ये, खूप साऱ्या चित्रपटांमध्ये हे तुम्ही पाहिलेलं असेलच. तर ती जी काही खगोलीय वस्तू आपल्याला आकाशामध्ये दिसते त्या दुसरं काही नसून एखादा ब्रेकिंग होणारा स्टार असतो. आपण त्याला तुटत असलेला तारा म्हणतो आणि आपल्याकडे अशी मान्यता आहे की आपण त्या तुटत असलेल्या ताराकडे बघून काहीतरी इच्छा व्यक्त केली की ती इच्छा पूर्ण होते. पण या व्यतिरिक्त तो जो काही तारा आहे तो तुटतो आणि त्याला एक विशिष्ट नाव आहे,
ते विशिष्ट नाव असं त्याला आपण कॉमेट म्हणून ओळखतो. धूमकेतू बघा, कॉमेट इज अ सेलेस्टियल बॉडी दॅट रिव्हॉल्व्स अराउंड द सन. कॉमेट्स आर फॉर्म ऑफ आईस अँड डस्ट पार्टिकल्स. कॉमेट ही एक काय आहे तर खगोलीय वस्तू आहे जी की सूर्याभोवती फिरत असते आणि हा कॉमेट बर्फाच्या तुकड्यांनी आणि त्याचबरोबर धुळीच्या कणांनी बनलेला असतो. ते पार्ट ऑफ द सोलार सिस्टम. सिन्स ओल्डन टाइम्स द अपिअरन्स ऑफ द कॉमेट हॅज बीन कन्सिडर्ड टू बी अन इनऑस्पिशियस इव्हेंट. तर हा सुद्धा आपल्या सोलर सिस्टमचा एक पार्ट आहे. पण पूर्वीच्या काळामध्ये असं मानलं जात होतं किंवा अशी मान्यता होती की जर एखादा कॉमेट पडला तर त्या ठिकाणी ते अशुभ मानलं जायचं. कॉमेट्स अपियर लाईक पॉइंट्स व्हेन दे आर फार अवे फ्रॉम द सन, बट व्हेन दे आर क्लोज टू द सन दे बिकम इझिली विजिबल टू अस बिकॉज ऑफ द शॉर्टर डिस्टन्स अँड द हीट ऑफ द सन. जे काही कॉमेट्स आहेत तर ते पॉइंट सारखे दिसतात. तर हा अवकाशामध्ये लांब दिसणारा धूमकेतू जेव्हा सूर्याच्या जवळ असतो तेव्हा मात्र तो त्याच्या ओरिजिनल रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. कारण काय बघा, कारण तो आपल्याला त्या ठिकाणी इझिली विजिबल असतो आणि सूर्याची जी काही हीट आहे त्यांच्यामधलं जे कमी अंतर आहे या कारणामुळे तो आपल्याला अशा पद्धतीचा दिसू लागतो. त्यानंतर आता जे काही कॉमेट्स आहेत तर ते फ्रोझन मॅटर किंवा गोठलेल्या ज्या काही वस्तू त्या गोठलेल्या वस्तू धुळीचे कण त्यापासून बनलेल्या असतात. आणि जेव्हा हे सूर्याच्या जवळ असतात फ्रोझन मॅटर त्यांच्यामध्ये जे काही असतं तर त्याचं रूपांतर त्या सूर्याच्या हीटमुळे गॅसेसमध्ये झालेलं आपल्या लक्षात येतं. आणि या गॅसेसमुळे त्यांची जी काही डायरेक्शन आहे तर ती डायरेक्शन चेंज होते अँड ऍज अ रिझल्ट द कॉमेट्स अपिअर्स टू अ लॉंग फिदरिंग टेल. आणि त्याच कारणामुळे हे जे काही कॉमेट्स आहेत तर ते एक लांब शेपटी असल्यासारखे आपल्याला भासतात. ड्यू टू देअर लॉंग इलेप्टिकल ऑर्बिट्स देअर अपिअरन्स इन द स्काय इज व्हेरी रेअर. त्यांच्या लांब अशा लंब गोलाकार शेप त्यांचं जे काही अपिअरन्स आहे म्हणजे जे काही दिसणं आहे आकाशामध्ये खूपच दुर्मिळ आहे. अँड दे रिअपिअर इन द स्काय आफ्टर व्हेरी लॉंग पिरियड ऑफ टाइम. आणि ते खूप वेळ काळानंतरच आपल्याला अवकाशामध्ये पाहायला मिळतात. सो मेनली कॉमेट्स आर क्लासिफाईड इन टू टू ग्रुप्स अँड दीज ग्रुप्स आर डिपेंडेंट अपॉन देअर अपिअरन्स ऑफ द पिरियड. तर ते किती काळानंतर किती वर्षानंतर अपिअर होतात यावरती ते अवलंबून आहे. तर फर्स्टली लॉंग पिरियड कॉमेट्स काय बघा, दीज कॉमेट्स टेक मोर दॅन 200 इयर्स टू कम्प्लीट वन रिव्होल्युशन अराउंड द सन. हे जे काही कॉमेट्स आहेत तर हे कॉमेट्स स्वतः 2 वर्षानंतर एक सूर्याभोवती स्वतःच एक रिव्होल्युशन कम्प्लीट करण्यासाठी 200 वर्ष इतका कालावधी लागतात. तर दुसरा प्रकार आहे आपला शॉर्ट पिरियड कॉमेट्स. आणि हे जे काही कॉमेट्स आहेत तर ते 200 वर्षापेक्षा कमी कालावधीमध्ये सूर्याच्या भोवताली फिरतात. आफ्टर दॅट डू यू नो, या संदर्भामध्ये आपल्याला एका कॉमेटची माहिती दिलेली आणि हा कॉमेट जवळपास 76 वर्षांनी आपल्याला रिअपिअर होतो दिसतो. तर यावरून तुमच्या लक्षात आलेलंच असेल मी कोणत्या कॉमेट बद्दल बोलते. तर दिस कॉमेट इज नोन एज हॅलेन्स कॉमेट. त्यामध्ये बघा, हॅलेन्सचा जो काही कॉमेट आहे तो अपिअर झाला होता 1910 मध्ये, परत तो 1986 आणि त्याचा जो काही सेंट्रल पार्ट ऑफ द न्यूक्लियस होता तो 16 किलोमीटर लांब होता, 7.5 किलोमीटर वाईड होता. आणि हालाचा जो काही कॉमेट आहे तो त्याचं सूर्याभोवती एक रिव्होल्युशन कम्प्लीट करण्यासाठी 76 इयर्सचा टाइम घेतो. अँड दिस इज हॅलेन्स कॉमेट. आणि तुमच्या माहितीसाठी सांगते, एक्स्ट्रा नॉलेजसाठी, हा जो काही हॅले कॉमेट आहे याचा शोध लावणाऱ्या सायंटिस्टचं नाव हॅले होतं आणि त्यांच्या नावावरूनच या कॉमेटला हॅले नाव देण्यात आलं. ओके, आता त्यानंतर तर जो कॉमेटचं जो काही व्ह्यू आहे तसा किंवा कॉमेट ज्या पद्धतीने दिसतो तसा एक छोटासा खेळणा पण त्यासाठी तुम्हाला काय काय लागणार आहे तर अशा पद्धतीचा स्क्रीनवर जो दिसतोय तुम्हाला तर तसा टेबल फॅन, एक बांगडी, एका हलक्या आणि ट्विन स्ट्रिंग अँड थ्रेड, तुतडी ज्याला आपण म्हणतो, आणि दोरा
इतक्या वस्तू आपल्याला लागणार आहेत आणि इतक्या वस्तू आपल्या घरामध्ये सहज अवेलेबल असतात. मग इथे बघा, या चित्रात दाखवल्याप्रमाणे आपल्याला तो कपडा शिवायचा आहे बांगडीच्या भोवताली. मग तो जो काही दोरा आहे तो आपल्याला त्याच्या कपडे इतका लांब घ्यायचा आहे, त्याला बांधायचं त्या बांगडीवरती. आणि आता जे काही बांगडी आहे ती फॅन समोर धरायची. आणि मग तुम्ही निरीक्षण करा की हा दोरा किंवा हा जो काही कपडा आहे तो कशा पद्धतीने फिरतोय, त्याची हालचाल कशी होती. मग त्याप्रमाणेच तशी हालचाल कॉमेटची होते. इन द पास्ट म्हणजे भूतकाळामध्ये डोकावताना बघा, फ्रेड व्हीपल अँड अमेरिकन ऍस्ट्रॉनॉमर प्रपोज दॅट कॉमेट कन्सिस्ट ऑफ अन आयसी क्लस्टर ऑफ व्हेरियस कॉन्स्टिट्युएंट. तर एक अमेरिकेचे खगोलशास्त्रज्ञ होते, ज्यांचं नाव होतं फ्रेड व्हीपल. तर त्यांनी काय सांगितलं, त्यांनी काय मांडलं, तर अवकाशामध्ये असणारे जे काही वेगवेगळे धूमकेतू आहेत, तर ते धूमकेतू हे वेगवेगळ्या गोठलेल्या पदार्थांपासून बनलेले असतात. अँड दॅट इज वाय कॉमेट्स केम टू बी कॉल्ड डर्टी स्नोबॉल्स. आणि याच गोष्टीमुळे या कॉमेट्सला घाणेरडे तुच्छ असे स्नोबॉल म्हणून ओळखायला लागले, म्हणजे बर्फाचे गोळे म्हणून ओळखायला लागले. त्यांना तसं नाव देण्यात आलं. By 1950, Whipple had discovered 6 comets. आणि 1950 पासून विपेल यांनी 6 कॉमेट शोधले. सो देअर आफ्टर वी विल सी अबाउट अ मेटरर. मेटरर म्हणजेच काय हो, तर उल्कापात. ऐकले ना कधी, तर उल्कापात बद्दल आपण पाहणार आहोत. ऍट टाइम्स वी सी अ फॉलिंग स्टार एट दिस इव्हेंट कॉल अ मेटरर फॉल. आपण फार वर्षापासून किंवा मग आपण ऐकलेलंही असेल की तुटता तारा किंवा मग खराब झालेला तारा तो आकाशातून खाली पडतोय, आणि या इव्हेंटला आपण उल्कापातचा वर्षा म्हणून सुद्धा ओळखतो. मोस्टली दीज मेटेरियल्स आर रॉकी पीसेस ओरिजिनेटिंग फ्रॉम द ऍस्टरॉइड बेल्ट. स्मॉलर रॉकी पीसेस गेट कम्प्लिटली बर्न ड्यू टू फ्रिक्शन विथ एअर आफ्टर दे एंटर द अर्थ ऍटमॉस्फिअर. सो हा जो काही मेटेरियल असतो तो रॉकी पीसेसचा असतो मूळचा, त्याचा मूळ घटक असतात त्याच्यामध्ये असणारे खडक. आणि त्या ॲस्टरॉइड बेल्टमध्ये हा तयार होतो. हे जे काही स्मॉलर रॉकी पीसेस आहेत तर ते कम्प्लिटली बर्न होतात, जळून जातात. त्यांच्यामध्ये हवेचं जे काही फ्रिक्शन असते त्यामुळे, आणि त्यानंतर तर ते आपल्या पृथ्वीच्या ॲटमॉस्फिअरमध्ये एंटर होतात. काही वेळेला हे जे काही मेटेरियल्स आहेत ते कम्प्लिटली जळत नाही, आणि त्यामुळेच ते आपल्या पृथ्वीच्या सरफेसवरती, पृथ्वीच्या पृष्ठभागावरती पडतात, आणि म्हणूनच त्यांना मेटेराइट्स म्हटलं जातं. त्याला आपण उल्कापात म्हणतो. तो असं मानलं जातं किंवा असं सिद्ध झालेलं आहे थोडक्यात की महाराष्ट्रामध्ये लोणार या ठिकाणी असणारं जे काही सरोवर आहे, जे काही तलाव आहे लोणार नावाचं, तर ते तलाव अशाच एका उल्कापातीमुळे तयार झालेला आहे. आणि जे काही मेटेरॉइड्स आहेत तर त्याच्यापासून असे मोठे मोठे तलाव तयार होतात. सो इंटरेस्टिंग फॅक्ट इज दॅट की हा जो काही लोणार सरोवर आहे तर त्याचा हा एक व्ह्यू आहे थोडक्यात. आणि त्याच्यामध्ये असणारे जे काही मिनरल्स आहेत तर ते मिनरल्स इतके हाय आहेत किंवा हा खारट किंवा साल्टी लेक आहे. याच्यामध्ये जे काही पाणी आहे तर ते पाणी खूप खारट असतं चवीला, आणि ते इतकं प्रचंड आहे की यावरती खूप संशोधन झालं. बऱ्याचशा गोष्टी आजही याच्याबाबत रहस्यमय आहेत आणि बरेचसे शास्त्रज्ञ याच्यावरती आजही संशोधन करतात. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपला हा पाठ, हा चॅप्टर संपतो. आय होप तुम्हाला हा चॅप्टर व्यवस्थित पद्धतीने समजला असावा. तर या ओव्हरऑल चॅप्टरमध्ये तुम्हाला काही अडचणी असतील तर लगेच कमेंट करा, किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरच्या तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, त्या ठिकाणी ऑल करा, म्हणजेच तुम्हाला व्हिडिओच्या संदर्भातील सर्व नोटिफिकेशन्स मिळतील. अशाच पद्धतीने आपले लाईव्ह लेक्चर्स अटेंड करण्यासाठी आपला जो काही सेकंड चॅनल आहे ज्याचं नाव आहे गुरुवरी अकॅडमी लाईव्ह चॅनल, तर त्याला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, आपले काही सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्यांच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. तर आता या चॅप्टरचा पार्ट फर्स्ट, या चॅप्टरचा एक्सरसाइज असेल तर तो पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशनवरती जावं लागेल. आपल्या युट्यूब चॅनलवरती सुद्धा ते व्हिडिओज अवेलेबल आहेत, बट आपल्या ऍप्लिकेशनवरती या पाठाच्या संदर्भातले नोट्स असतील, या पाठाच्या संदर्भातले असाइनमेंट्स आहेत टेस्ट आहेत, तर त्याही तुम्हाला अवेलेबल होणार आहेत किंवा त्या ऑलरेडी अवेलेबल आहेत. तर फ्रेंड्स, अशाच पद्धतीने छान पद्धतीने नवीन नवीन माहिती मिळवण्यासाठी, नवीन नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी
लगेचच गुरुवरिया अकॅडमी नावाचं जे काही ऍप्लिकेशन आहे ते इन्स्टॉल करा. तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा तुम्हाला त्या ऍप्लिकेशनची लिंक मिळेल, तेथूनही तुम्ही डाउनलोड करू शकता, इन्स्टॉल करू शकता. किंवा मग प्ले स्टोर वरती सुद्धा तुम्ही गुरुवरिया अकॅडमी सर्च करा, त्या ठिकाणी तुम्हाला आपलं ऍप्लिकेशन मिळेल, तेथूनही तुम्ही इन्स्टॉल करू शकता. तर यामध्ये बघा, तर आपले जे काही ऍप्लिकेशन आहे फ्री ऑफ कॉस्ट आहे, म्हणजे अर्थातच मोफत आहे, फ्री आहे आणि अगदी सर्वांसाठीच. तर तुम्हाला या पाठाच्या संदर्भात काही अडचणी असतील, काही प्रॉब्लेम्स असतील, काही डाऊट्स असतील, तर त्यासाठी तुम्ही चॅट सेक्शन मध्ये तुमचे जे काही डाऊट्स आहेत तर तेही विचारू शकता. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये आपले टीचर जे काही टीचर्स आहेत तर ते सुद्धा इन्क्ल्युडेड आहेत, त्यांच्याशी सुद्धा तुम्ही तुमचे प्रॉब्लेम्स डिस्कस करू शकता. तो या ऍप्लिकेशनचा लाभ घेण्यासाठी किंवा थोडक्यामध्ये या ऍप्लिकेशनचा वापर करण्यासाठी तुम्ही लगेचच प्ले स्टोअर करून आपल्या ऍप्लिकेशनला इन्स्टॉल करा आणि छान पद्धतीने अभ्यास करून किंवा मग छान पद्धतीने अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवण्यासाठी आपल्या ऍप्लिकेशनचा पुरेपूर फायदा करून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो आपण इथे थांबूया, लवकरच भेटू आपण पुढच्या सेशन्समध्ये. तोपर्यंत बाय गाईज, टेक केअर.